आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. शेवटचा दिवस कधी गोड होणार? कोपरगाव अमरधाम येथील देह दहाण्यांची दुरावस्था झाली आहे. कोपरगाव नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवते आणि सार्वजनिक बांधकाम नगर परिषदकडे ह्या दहाण्या मात्र दुरुस्ती व प्रेताच्या प्रतीक्षेत आहेत. मोडकळीस आलेल्या देह दहाण्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जानेवारी 2018 पालिकेस पाठपुरावा केलाय. मात्र अद्याप या देह दहाण्यांची दुरुस्ती झाली नाही. हा जो भारत पाकिस्तानचा सीमावाद आहे तो जनतेला भोगावा लागतोय. शेवटच्या यातना गोड व्हाव्या, शेवट गोड व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने 14 लाख रुपये खर्च करून एवढी मोठी इमारत बांधली आहे. आणि जर ही इमारत वापरात नसेल तर शोकांतिक आहे. कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या मालकीचे असलेले हे अमरधाम, या अमरधाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी 2 देहदाहिण्या बांधलेल्या आहेत. यासाठी 14 लाख रुपये खर्च केला. माननीय आमदार यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं आणि उद्घाटन देखील झालं. केवळ 1 वर्षामध्ये या इमारतीमध्ये असलेल्या ह्या दाहिन्या आहेत ह्या खराब झाल्या. आणि जानेवारी 2018 मी नगरपालिकेच्या मागे लागलो की या दाहिन्या खराब झाल्या, तुटल्या, त्या ठिकाणी सुविधेमध्ये त्याचा उपयोग होत नाही. नगराध्यक्ष, CO, बांधकाम इंजिनियर हे या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले किंवा पाहण्या कप्यात पास केला. ज्यावेळेस एखादं बांधकाम पूर्ण होतं आणि ते बांधकाम हस्तांतरित होतं त्यावेळेस ते बांधकाम जपण्याची जी वेळ येते ती त्या संबंधित विभागावरती येते. त्यामुळे नगरपालिका ह्या अमरधाममधील दाहिन्यांची दुरुस्ती, देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.